राज्यस्तरीय 7व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाईट लाईटची एकांकिका नातने बाजी मारत 1,00,000 रुपये आणि मानाचा अटल करंडक पटकावला. हा बक्षीस वितरण सोहळा पनवेल शहरातील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगुखाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नातं व्हाईट लाईट ठाणे निर्मित नातं या एकांकिकेनं प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना 1,00,000 रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक कलांश थिएटर निर्मित बारस यांनी पटकावला असून त्यांना 50,000 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक बीएमसी पुणे निर्मित कुणीतरी पहिलं हवं यांना मिळाला असून त्यांना 25,000 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज मुंबई निर्मित घरोट यांनी पटकावलं असून त्यांना 10,000 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. तर उत्तेजनार्थ म्हणून जिराऊ थिएटर मुंबई निर्मित स्टार या एकांकिकेला मिळालं असून त्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट शैलेश गोजमगुंडे, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, सिने अभिनेते संजय नार्वेकर, लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अद्वैत दादरकर, अभिनेत्री ऋतुजा देशमुख, अभिनेते भरत सालवे, प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंजारराव, कवी व प्रसिद्ध अभिनेते राहुल वैद्य, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, झी24 तासच्या नवी मुंबई प्रतिनिधी स्वाती नाईक, तसेच सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत भराटे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, रुचिता लोंढे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, रवींद्र भगत, स्पर्धा सचिव व नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, स्मिता गांधी, अमोल खेर, चिन्मय समेळ, गणेश जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कलावंताला कुणीही हे सांगता कामा नये की तू हे कर आणि तू ते कर आणि हे करू नकोस आणि ते करू नकोस. कलेनं आपलं सत्व सतत जपलं पाहिजे आणि पहिली जबाबदारी आहे लेखकांची. आता इथे बोललं गेलं नकारात्मकता नको, सकारात्मकता हवी, पण ही सकारात्मकता आपल्या समाजामध्ये पहिल्यांदा हवी तर आमच्या लेखनामध्ये ती आहे. आमचा समाज जर सतत नकारात्मक वागत असेल तर आमचं लेखनही आपोआप नकारात्मकच होईल. आणि ही नकारात्मकता जर घालवायची असेल तर आपल्याला खूप गोष्टी कराव्या लागतील. मला आठवते आम्ही रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे दिवाळी अंक स्पर्धा घेतो आणि दिवाळी अंक दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा घेतो. गेली जवळजवळ किती वर्ष 20 वर्ष झालीत आणि त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी गौरवलं जात होतं. ते महाराष्ट्र स्तरावरचे आहेत, अगदी कोकण करता वेगळं, महाराष्ट्राच्या एकांकी वेगळं, बाकी सगळ्या याच्यामध्ये जे आहे तुम्हाला तर बक्षीस असायची. आणि त्यावेळेला दिवाळी अंकांच्या बाबतीत म्हणायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी दिवाळी अंक स्पर्धा. मित्रांनो, ह्या करोनाच्या काळातसुद्धा आपण भाग घेतलात हे 1,50,000 आणि विविध प्रकारची बक्षिसं आहेत. हे अशा प्रकारची अगदी फार थोड्या ठिकाणी झाल्याचा त्या उल्लेख झाला तर अशा प्रकारच्या ह्या एकांकिका स्पर्धा आपण आयोजित केली आणि त्याचा तुम्ही आम्हाला आनंद दिलात. आदरणीय आमदार साहेब असतील, आदरणीय रामशेठदादा असतील, पण प्रत्यक्ष कलावंतांच्या खांद्याला खांदा लावून भिडणारा माणूस, राजा माणूस, ज्याच्या नावातच परम ईश लपलेला आहे असे परेशजी, या परेशजींच्या या सगळ्या प्रयत्नातून आणि त्यांच्या प्रास्ताविकातनं जेव्हा मी ऐकत होतो की मागच्या वेळी हेच वाक्य मी वापरलं होतं की राजाशय असावा लागतो आणि परेशजींच्या निमित्ताने तो मिळतोय. सांस्कृतिक सेटचा कार्यक्रम होता आणि अनलॉक होतं, अनलॉक पनवेल. मला वाटलं आता हे अनलॉक झालं, आजचा एवढा कार्यक्रम झाला, संपला. पण जेव्हा मला
इथून अभिषेकचा आणि श्यामजींचा फोन आला की तुम्हाला आमच्या कार्यक्रमाला यायचं आहे. मी म्हटलं कमाल झाली, अनलॉक तर खऱ्या अर्थाने आपणच घडवतो आहे. वारंवार पनवेलचं सांस्कृतिक चळवळ घडवण्याचं काम करणाऱ्या मंडळींकडे आपल्याला वारंवार जाता येणं हे मी माझं भाग्य समजतो. त्यासाठी मला इथं बोलवलं त्याबद्दल या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सगळ्यांचं दर्शन मला इथं घेता आलं.